नमस्कार, मी विक्रांत मनोरे. ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला हे समजेल की कशा पद्धतीने कुठलं वर्ड डॉक्युमेंट किंवा कुठलंही एक्सेल, अर्थात मी वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे, पण हीच पद्धत एक्सेलला असेल, पॉवर पॉईंटचं डॉक्युमेंट असेल, असं कुठलंही काही डॉक्युमेंट जर असेल, तर त्या डॉक्युमेंटला PDF फॉर्मॅटमध्ये कसं आपण कन्व्हर्ट करायचं आहे. आणि नुसतंच कन्व्हर्ट नाही, अत्यंत महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की या फाईलला प्रोटेक्शन कसं करायचं आहे. कारण अनेक फाईल आपण PDF फाईल आपण ज्या वेळेला डाउनलोड करतो त्याला त्याला प्रोटेक्शन नसतं, पण साधारणतः आपण माझ्या अनुभवास किंवा आपल्या अनुभवास असतील की काही PDF फॉर्ममध्ये असलेल्या फाईल्स ज्या असतात, उदाहरणार्थ बँकेच्या फाईल्स ज्या असतात, काही बँकेच्या आपल्या अकाउंटचे स्टेटमेंट्स असतात किंवा काही कॉन्फिडेन्शियल फाईल असतात, की त्या फाईलला नेमकं काय होतं की ती फाईल आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होते परंतु ती ओपन करत असताना तो आपल्याला पासवर्ड विचारतो, तर कशा पद्धतीने त्यांनी पासवर्ड लावलेला असेल किंवा कशा पद्धतीने PDF फाईल तयार करत असतानाच त्यासोबतच पासवर्ड कसं लावलं जातं, हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्यासमोर फाईल आहे, नेहमीप्रमाणे आपण फाईलवर जाणार आणि सेव्ह ॲजवर क्लिक करणार, कारण फाईलला सेव्ह ॲजवर जर क्लिक केलं तरच ती फाईल आपल्याला विविध फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येते. बघा, इथे सेव्हचे टाईप दिलेले आहे, फॉर्मॅट दिलेले आहे, आणि इथे बघा तो PDF फॉर्मॅट आहे. बघा, PDF मी क्लिक केलं आणि त्यानंतर मी ऑप्शनला क्लिक करतो इथे, आणि ऑप्शन्समध्ये मला ह्या ठिकाणी असं दिसतं आहे की हे बघा, ह्या ठिकाणी आहे बघा, एनक्राइप्ट द डॉक्युमेंट विथ पासवर्ड. पासवर्ड देऊन डॉक्युमेंटला लॉक करायचं का किंवा पासवर्ड देऊन डॉक्युमेंटला प्रोटेक्ट करायचं का, संरक्षण द्यायचं का. मी याला क्लिक करतो आहे, ओके म्हणतो आहे. त्याने आपल्याला पासवर्ड विचारलेला आहे की कुठल्या पासवर्डने तुम्ही ही फाईल लॉक करताय. तर सर्वसाधारण काही पासवर्ड्स असतात, आपण ते पासवर्ड आपले द्यायचे आहे. तुम्हाला जे काही पासवर्ड वाटेल ते पासवर्ड आपण देऊया. पासवर्ड दिलं या ठिकाणी आणि ओके केलं. 6 कॅरेक्टरपासून 32 कॅरेक्टरपर्यंत पासवर्ड पाहिजे, ओके करतो आहे मी. आणि ओके केल्यानंतर मी सेव्ह करतो आहे, हे झालं सेव्ह. तर क्रिया काय आहे माहीत आहे, ही फाईल आपल्या PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह तर होते आहेच, सोबत पासवर्ड प्रोटेक्टेड पण होते आहे. साधारणतः याला थोडा वेळ लागेल कन्व्हर्शन व्हायला, कन्व्हर्शनची क्रिया चालू आहे. बघा, कन्व्हर्शनची क्रिया संपलेली आहे आणि बघा इथे ही फाईल आलेली आहे आपली, स्कूल बोर्ड नावाची फाईल आहे ही, प्रोटेक्टेड असं आलेलं आहे आणि तुम्हाला पासवर्ड देऊनच तिला ओपन करता येईल. मी पासवर्ड देतो आहे. तर अशा पद्धतीने आपली फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड झाली, ओके करतो आहे आणि ओपन करतो आहे. बघा, ही ओपन झाली, स्कूल बोर्ड नावाची फाईल आहे. मी क्लोज करतो पुन्हा आपल्या समजुतीसाठी आणि पुन्हा आपण तिला ओपन करूया. बघा, इथे आहे नावामध्ये, या फाईलला ओपन केलं तरी चालेल. मी इथे क्लिक करतो, बघा काय करतं. हे बघा, पासवर्ड विचारलं. अन्यथा आपण कुठली वेगळी फाईल जर क्लिक केली, समजा ही फाईल आहे कुठली, हिला पासवर्ड विचारतो का, बघा डायरेक्ट ओपन झाली. तर अशा पद्धतीने आपल्याला ती फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड केलेली आहे. बघा, मी पुन्हा एक वेळा क्लिक करतो स्कूल बोर्ड नावाची फाईलला प्रोटेक्शन. हे बघा, चुकीचं पासवर्ड जर टाकलं किंवा मला पासवर्ड माहीत नाही आहे आणि मी काहीतरी वेगळंच लिहिलं तर तो आपल्याला काय सांगतो, बघा इनकरेक्ट पासवर्ड. आणि मी आता पासवर्ड टाकतो आहे, हे बघा पासवर्ड. तर हा जो काही व्हिडिओ होता, ह्या व्हिडिओला कशा पद्धतीने फाईल ही PDF फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केली जाते वर्ड डॉक्युमेंट, आणि तिला कशा पद्धतीने फाईलला ओपन करण्याअगोदर पासवर्ड दिला जातो. धन्यवाद.